चॅनल सबस्क्राईब, लाईक अँड शेअर। शेतीच्या संपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा। शेतीच्या अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी घंटा बटनवर क्लिक करा। महाराष्ट्रामध्ये रब्बीच्या कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते। त्यात नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर व सातारा हे जिल्हे आघाडीवर आहेत। कांदा पिकाचे व्यवस्थापन करताना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे। कांदा पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास 20-25% अधिक उत्पादन घेणे शक्य आहे। रोगामध्ये जांभळा करपा हा रोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेत येतो। या रोगामुळे पिकाचे 50-70% नुकसान होते। पानावर सुरुवातीस खोलगट लांबट पांढुरगे चट्टे पडतात। चट्ट्याचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो। असे अनेक चट्टे पाने किंवा फुलाच्या दांड्यावर पडतात। रब्बी हंगामात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पाऊस झाल्यास किंवा ढगाळ वातावरण असेल तर या रोगाची तीव्रता अधिक होते। रांगड्या हंगामातील कांद्यावर देखील या रोगाचा बराच प्रादुर्भाव होतो। यावर उपाय मॅनकोजे 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून रोपाच्या स्थानांतरानंतर 30, 45 व 60 दिवसांनी फवारणी करावी। थायरम बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी। फवारणीसोबत चिकट द्रव्याचा वापर करावा। नत्रयुक्त खताचा जास्त आणि उशिरा वापर करू नये। पिकाचा फेरपालट करावी। मर रोप किंवा रोप कोलमडणे बी पेरल्यानंतर बुरशीचे तंतुमय धागे कूस किंवा रोपाच्या जमिनीलगतच्या भागात लागण करून रोपे कमजोर करतात। त्यामुळे काही वेळा 80-90% नुकसान होते। या रोगामध्ये रोपे पिवळी पडतात, जमिनीलगतच्या रोपाचा भाग मऊ पडतो आणि रोपे कोलमडतात व नंतर सुकतात। कोलमडलेल्या रोपाच्या जमिनीलगतच्या भागावर पांढरी बुरशी वाढते। पुढच्या वर्षी कांद्याची रोपवाटिका त्याच भागात केली तर मर रोगाचा आणखी जोरात प्रादुर्भाव होतो। यावर उपाय पेरणीपूर्वी बियांना कार्बोक्सिन हे औषध 2-3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळावे। रोपे नेहमी गादी वाफ्यावर तयार करावेत, कारण गादी वाफ्यावर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो। रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी। एवढे करून रोगाचा प्रादुर्भाव दिसलाच तर 2 रोपाच्या ओळीत कॅप्टन 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी मिसळून ओतावे। रोग प्रतिकार जातीची निवड करावी। शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी। सेंद्रिय खताचा वापर जास्तीत जास्त टाळावा। काळा करपा महाराष्ट्रात खरीप हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो। सुरुवातीला पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडक्याजवळील भागावर राखाडी रंगाचे टिपके दिसतात। त्यावर बारीक गोलाकार आणि उबदार टिपके वाढू लागतात। टिपक्याचे प्रमाण वाढल्यामुळे पाने काळी पडून वाळतात व नंतर रोपे मरतात। यावर उपाय मॅनकोजे 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। कांद्याची लागण करताना गादी वाफ्यावर करावी। पाण्याचा योग्य निचरा ठेवावा। तपकिरी करपा या रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच बियाणाच्या पिकावर मोठ्या प्रमाणात होतो। पिवळसर तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसू लागतात। चट्ट्याचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात। 15-20 अंश सेंटीग्रेड तापमान किंवा 80-90% आर्द्रता असल्यास बुरशीची वाढ झपाट्याने होते। फेब्रुवारी मार्च महिन्यात पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण राहिले तर रोगाचा प्रसार जोरात होतो। यावर उपाय पिकाचा फेरपालट, बीज प्रक्रिया, रोपे लावताना मॅनकोजे 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणाचा वापर केल्यास रोगाची तीव्रता कमी करता येते। दर 15 दिवसाच्या अंतराने 25 ग्रॅम मॅनकोजेब किंवा एक्झॅको नॅझोल 10 मिली किंवा टोपिको नॅझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाणी घेऊन रोपाचे स्थानांतर केल्यानंतर 30 दिवसांनी 3-4 फवारण्या कराव्यात। Agri to Maya channel, please like, share, subscribe.